नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम दहा मिनटात तयार होणारी डाळ फ्राय घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते रेसिपी एकदम टेस्टी आहे डाळ घेतली धुवून घेतली छान त्यात आपण घालतो आहे अर्धा चमचा हळद कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घेणार डाळ आपल्याला पूर्ण शिजवायची नाही थोडी अर्धी कच्ची राहू द्यायची डाळ शिजली बघा एका बाउलमध्ये काढून घेणार अशा पद्धतीची डाळ हवी आहे त्यानंतर आपण घेतो आहे बघा एक मिडीयम साईजचा सा टोमॅटो कांदा दोन छोट्या मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट आणि सोबतच शिजून घेतलेली डाळ आपली डाळ गार होते तोपर्यंत एक भांडं घेतो आहे आपण त्यात टोमॅटोजवळचं सा साल काढून त्याचे चार चार भाग करून घेणार सोबतच कांदा टोमॅटो दोन मिरच्या बारीक पेस्ट मिक्सरला करून घेणार पेस्ट आपली तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आता लसणाची पेस्ट आता फोडणी घालूया कढाई घेतली आहे ते त्यात तेल घालते बऱ्यापैकी तेल घाला त्यानंतर ह्या चमच्याने या ठिकाणी दोन चमचे चटणी घेतली एक चमचा आंबरी मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा महाराजा मिक्स गरम मसाला घ्यायचा आहे हा मसाला नसेल तर घरचा कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकतात पण महाराजा मसाला शक्यतो वापरा टेस्ट खूप छान येते त्यानंतर एक चमचा धना पावडर तेल गरम झालं आहे आता यात आपण घालतोय मोहरी त्यानंतर जिरं आणि तयार बारीक केलेली पेस्ट सिम गॅसवर छान मिक्स करू जळू पेस्ट जळू द्यायची नाही आहे छान मिक्स झाली त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार बघा तेल सुटलं आहे पेस्ट त्यानंतर आपण यात घालणार अद्रक लसणाची पेस्ट या ठिकाणी मी अर्धीच पेस्ट घालते ही छान परतून घेऊ तेल सुटल्यानंतर यात आपण घालणार एक कढीपत्ता कढीपत्ता या ठिकाणी आपल्याला नंतरच घालायचा आहे कारण त्याचा फ्लेवर आपल्याला डाळ फ्रायसाठी आवश्यक असतो सुरुवातीला टाकला तर तो जळून जाणार बघा या ठिकाणी कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर तयार मसाले म्हणजेच की आपण जे गाडून घेतले बाजूला ते घालतोय मिक्स करून घेणार मसाले जास्त जळू द्यायचे नाही मिक्स झाले की लगेचच यात आपण वाफवलेली डाळ टाकून घेणार गरजेनुसार थोडं पाणी घालायचं आहे तुम्हाला पाणी नसेल जास्त हवं तर तुम्ही पाणी वरचं पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल छान उकळी आली किंवा यात गरजेनुसार मीठ घाला पुन्हा मिक्स करू एक दोन तीन उकळ आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून घेणार आणि त्यात घालणार बघू शकता खूप मस्त झाली डाळ दाल। फ्राय सेंट तर खूप छान येतोय मस्त कांद्याचं टर्कलही गेलं सोबतच <laughs> बाजूला काढून घेऊ आता बाऊलमध्ये आपण डाळ काढून घेणार वाव मस्त डाळ नक्की ट्राय करा डाळ फ्राय कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद